नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉ सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे शुभ्रभात चोवीस डिसेंबर सोमवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत आणि याच्यात सर्वात महत्वाचा भारताचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प तो म्हणजे अवतार हायपरप्लेन अवतारचा जा फॉर्म जर बघितला तर तुम्ही इथं बघू शकता एरोबिक व्हेकल फॉर ट्रान्स एटमॉस्फेरिक हायपरसोनिक एरोस्पेक्ट ट्रान्सपोर्टेशन डीआरडीओनी हे विकसित करण्याचं डीआरडीओ काम करते आणि याला इस्रो मदत करते अशा संबंधीचं मध्यंतरी न्यूज होती परंतु लोकसभेमध्ये गव्हर्नमेंटनी याला इन्कार केलेला आहे की इस्रोची कसल्याही पद्धतीने या प्रकल्पामध्ये मदत केली जात नाहीये अवतार काय प्रकरण आहे तर अवतार हा एक रियुझेबल प्रक्षेपक वाहन आहे म्हणजे आपण कुठलाही कृत्रिम उपग्रह जेव्हा अवकाशात सोडतो मग तो नागरी असेल किंवा लष्करी असेल तर त्याच्याकरता आपल्याला एक प्रक्षेपण वाहन लागतं म्हणजे व्हेकल की तो तिथपर्यंत अवकाशात सोडू नये ना आपल्याकडे कुठलंही रियुझेबल नाही म्हणजे आपण जे व्हेकल तयार करतो ते वन टाइम असतं आपण ते वेळेस सोडलं त्यावेळेस ते नष्ट होऊन जातं ते त्याच्याबरोबर आपण परत ते आपल्याकडे येत नाही किंवा आपण त्याचा वापर करू शकत नाही तसं तुम्ही बघायला गेलं तर स्पेसएक्स नावाची कंपनी मस्क मस्क्याची ही कंप्लीटली प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे हा स्पेसएक्स एक प्रायव्हेट कंपनी आहे यांच्या यांचं बऱ्यापैकी काम रियुजेबल प्रक्षेपक वाहनावर झालेलं आहे आणि येत्या काळात जर इस्रो समोर चॅलेंज तुम्ही जर बघितलं की कॉम्पिटिशन जी आहे ती स्पेसएक्सची कारण इस्रोनी ज्या पद्धतीने वेगवेगळे उपग्रह सोडायला सुरुवात केलेली आहे बऱ्याचशा देशांची आपण आपण बऱ्याचशा न्यूजमध्ये पण आधी बघितलंय की आपण वेगवेगळ्या वेग देशांचे प्रक्षेपक करत असतो कृत्रिम उपग्रह या याच्यामध्ये जर आपल्याकडे रियुझेबल व्हेकल आलं तर आपण त्याच त्या व्हेकलचा वापर करून परत परत, परत उपग्रह पाठवू शकतो म्हणजे आपला खर्च पण कमी होईल आपल्याला लागणारा वेळ कमी होईल कारण तुम्हाला परत प्रक्षेपक वाहन तयार करावं लागतं सो अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तो कमी वेळात नागरी आणि लष्करी उपयोगाची कृत्रिम उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी पुन्हा वापरता येणारे आणि हायपरसोनिक वेगाने प्रवास करणारे प्रक्षेपक वाहन तयार करणे हा सगळा याचा ध्येय आहे की अवतार हायपर प्लेनचा सो हे याच्याबद्दल खूप जास्त माहिती बाहेर उपलब्ध नाहीये सरकारने ही लोकसभेत खूप काही त्याच्याबद्दल बोललेलं नाहीये पण हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो आपल्यासाठी महत्वाचा एवढं लक्षात ठेवा सो अवतार हायपर प्लेन तुम्हाला माहित पाहिजे इंडोनेशिया आणि सुंदाच्या सामुद्रधुनी जी आहे तिथं ज्वालामुखीचा उद्रेक झाला जावा सुमात्रा यांच्यामध्ये सुमा सुंदा आहे क्रॅकेटोवा हो ज्वालामुखी अठराशे त्र्याऐंशी मध्ये एकदा विवर निर्माण झालं होतं आणि तो अठराशे त्र्याऐंशी मध्ये ज्या वेळेस ही घटना घडली होती तर परत आता क्रॅकेटोवाच्या हो याच्यामधूनच ही सुंदा सामुद्रधुनी निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही जर मॅप बघितला तर तुम्हाला क्लिअर होईल मॅप मध्ये बघा हा जावा आहे आणि हा सुमात्रा आहे जावा आणि सुमात्रा याच्यामधला जो हा स्पेस आहे इथं तुम्हाला सुंदर सामुद्री देऊन तुम्ही बघू शकता सो so, ही ह्या दोन महत्वाच्या गोष्टी याच्या मध्ये इथे एक ठिकाण आहे वा हे जे आहे बंदा आहे याच्यावर पण प्रश्न एकदा विचारला गेला आहे इथे बंदा आहे म्हणून एक ठिकाण आहे त्याच्यावर एकदा यूपीसी प्रिलिम्स मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे ज्यावेळेस अशा न्यूज येतात त्यावेळेस आपण मॅप बघणं गरजेचं असतं मॅप जर आपण रेग्युलर बघत राहिलो तर आपल्याला ती एक प्रॉपर हे पण येतो की तो इंडोनेशिया कसा आहे आणि तिच्या शेजारी मग तिथं बघून घ्यायचं आपण की ठीक आहे आपल्याला ह्याच घटनेवर प्रश्न विचारला जाईल असं नाहीये आपण बाकीच्याही गोष्टी बघायचो की वरती जावा सी आहे इकडे फोर सी आहे म्हणजे इथं बंडा सी आहे तर आता जर बंडा आहे हे ठिकाण जे आहे की ते इथं आहे ऍक्च्युली बंडा आहे पण समुद्र इथं बा अशा कन्फ्युजिंग गोष्टी परीक्षेमध्ये विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त असतात सो so, अशा पद्धतीने आपण ज्या वेळेस अशी कुठली प्लेस जी असते ती न्यूजमध्ये येते त्यावेळेस तुम्ही ते बघून घेणं गरजेचं आहे आणि तुम्ही मला कमेंट मध्ये सांगणार आहात की पॅसिफिक रिंग ऑफ फायर ते कशासाठी फेमस आहे आणि पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये कुठले कुठले देश येतात सो so, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते नोंदवा हा एक महत्वाचा एक दुसरा आपला जो हे बोगीबेल रेल रोड पुलाचे पंतप्रधानचे असतात आज उद्घाटन होईल रेल आणि रोड म्हणजे हा दुमजली आहे याच्यामध्ये रेल्वेचे दोन ट्रॅक आणि रोडचे तीन ट्रॅक म्हणजे दोन मार्गिका रेल्वेसाठी तीन मार्गिका रोडसाठी असा आशा, हा आसामचे जे काही दुःख आश्रू म्हटला होतं सौरव ऑफ आसाम ब्रह्मपुत्रा नदीवरचा हा पाचवा पूल आहे सर्वाधिक लांबीचा दुमजली मोठा पूल एकवीस वर्ष लागले त्याला कम्प्लीट व्हायला याची जर आपण डिटेल्स बघितले तर याच्यामध्ये तुम्हाला याचा सर्वात आधी काय होतं ना की याची जी लांबी आहे खर्च आहे तो पाच हजार आठशे कोटी इतका आहे त्याच्यानंतर चार पॉईंट नऊ फोर पॉईंट नाईन फोर किलोमीटर एवढी हिची लेंथ आहे ब्रह्मपुत्रा नदीवरील पाचवा पूल आहे रेल्वेच्या दोन मार्गिका रस्त्याच्या तीन आता हा महत्वाकांक्षी पूल बनवणारी जी काही संस्था आहे किंवा जिचं जी प्रोजेक्ट होता ती म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेचा हा प्रोजेक्ट आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनंतर बांधकाम जे केलेलं आहे ते हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेलं आहे एच सी सी त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव चे प्राईम मिनिस्टर तत्कालीन पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी याची घोषणा केली होती आणि दोन हजार दोन मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये ही सुरुवात झालेली आहे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा त्यांचं निधन झालेलं ते न्यूजमध्ये होते यासंबंधीचे तीन व्हिडिओ मी बनवले होते त्यांची परराष्ट्र नीती राजकीय आणि नी सगळंच सो त्याचे लिंक मी या व्हिडिओच्या खाली देईल ते तुम्ही एकदा बघून घ्या तिच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे याचा फायदा काय होणार आहे आपल्याला तर हा संरक्षण विभागाला सैनिकी तळापर्यंत पोहोचण्यास उपयुक्त आहे उत्तर दक्षिण आसाम म्हणजेच आसाम अरुणाचल प्रदेश यांना जोडणारा पूल पर्यटनाला सुद्धा इथून मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल सो so, हा एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण कम्प्लीट केलेला आहे पण हा जो वेळ होता एकवीस त्याच्यामध्ये पण तो तिथला दुर्गम भाग आणि असे बरेचसे कारणं होते त्याच्यानंतर नैसर्गिक आपत्ती अशा बऱ्याचशा गोष्टींना तोंड देत आपण हे कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर कर्मचारी बँक कर्मचाऱ्यांचा संप आहे तुम्ही बघितली असेल न्यूज विजया बँक देना बँक यांचं बँक ऑफ बडोदा मध्ये मर्जर होत आहे म्हणजे विलिनीकरण केलं जात आहे आणि ही भारतातली तिसरी मोठी बँक असणार आहे पहिली मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया दोन नंबरला आयसीआयसीआय बँक आहे आणि तिसरी जी असेल ही विजया देना आणि बँक ऑफ बडोदा याच्यातून तर युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन यांनी म्हटलेलं आहे की या विलिनीकरणातून बँक किंवा बँकेच्या ग्राहकांचं हित नाही आणि त्याच्यामुळे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांनी संप केलेला आहे आणि प्लस संपावर दुसरी वेतनविषयक सुद्धा त्यांच्या काही मागण्या आहेत सो हे तुम्हाला माहित पाहिजे पहिली मोठी बँक एसबीआय दुसरी आयसीआयसीआय आणि तिसरी अतिशय विलिनीकरणातून हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे सगळं तुम्ही महाराष्ट्र टाईम्सला याच्याबद्दल अजून जास्त डिटेल्स वाचू शकता तेवढी आपल्याला गरज नसते फोर जर तुम्ही बघितलं तर फोर मध्ये अग्नि फोरचे आपण यशस्वी चाचणी केलेली आहे एपीजे अब्दुल कलाम बेटावर वा। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल की या बेटाचं आधीच नाव काय होतं पण याचा जो पल्ला आहे तो चार हजार किलोमीटरचा आहे वजन सतरा टनचं आहे आणि लांबी किलोमीटरची आहे अग्नि एक दोन तीन ऑलरेडी आपण बघितलेलं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला त्यांचा पल्ला सांगणार आहात जो विचारला जातो आपल्याला म्हणजे त्याची रेंज किती आहे किती अंतरापर्यंत तुम्ही ते वर्कआउट होऊ शकतं त्याच्यानंतर महाराष्ट्र केसरी दोन हजार अठरा बाला रफिक शेख बुलढाणा हे महाराष्ट्र केसरी झालेले आहेत दोन हजार अठराचे आणि उपविजेता जे गतविजेते ते अभिजित कटके पुण्याचे तर अकरा तीननी यांनी मात दिलेली आहे बाला रफिक शेख यांनी सो महाराष्ट्र केसरी हे आपल्यासाठी एक महत्वाचं त्याच्यानंतर संपादकीय ओपन सोर्सवर आलेलं आहे ओपन सोर्सवर मी बऱ्यापैकी चर्चा केली होती की भारतातला ओपन सोर्स आणि ते की ऑलरेडी याच्यावर एक संपादकीय येऊन गेलेलं आहे सो तुम्ही जर बघितलं नसेल तर जुन्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला मिळू शकतं कारण परत परत त्याच गोष्टी रिपीट करून मग वेळ बऱ्यापैकी जातो कारण ओपन सोर्स मध्ये भारताची कामगिरी अतिशय सुमार आहे सेवा क्षेत्रातच आपली कामगिरी उल्लेखनीय आहे ते सेवा क्षेत्र बाजूला ठेवलं तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काम करायची गरज आहे असा सरळ आणि स्पष्ट यांनी याचा रोख आहे या संपादकीय लेखाचा दीपाली बोर ठाकूर गायिका होत्या आसामच्या त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे भूपान भूपेन हज हजारिका यांना गायनाची प्रेरणा देणारी ही गायिका आहे सो त्याच्यामुळे दीपाली बोर ठाकूर आपल्याला माहित पाहिजे आसामच्या गायिका ब्रेट मॅकगर्क दहशतवाद विरोधी आघाडीतील अमेरिकेचे दूत यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे यांनी सुद्धा कारण याच्या आधी जॉन मॅटिस हे जे संरक्षण मंत्री अमेरिकेचे त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे ट्रम्प जे आहेत ट्रम्प यांनी सिरियातून सैन्य माघारीची घोषणा केलेली आणि याच्यामधूनच बेबनाव झाला की त्यांच्यामध्ये की मतैक्य नाही झालेलं धनविधेयकाचाही इश्यू होता आणि जॉन मॅटिसनही आधी राजीनामा दिला होता आता ब्रेट मॅकगर्क यांनी राजीनामा दिलेला आहे आता हे सीरियातून सैन्य माघारीची घोषणा का केली ट्रम्प यांनी कारण हा त्यांच्या वचननाम्याचा भाग आहे ज्यावेळेस ते निवडणूक लढवत होते त्यावेळेस त्यांनी हे क्लिअर केलं होतं की जर मी सत्तेत आलो तर मी सिरियातून सैन्य माघारी बोलवणार आणि आयसीसीचा पराभव झाला आहे असे मान्य हे मूर्खपणाचे आहे हे स्टेटमेंट मॅक गर्क यांचं आहे की आयसीस बॅकफुटवर आहे पण त्यांचा पराभव पूर्णपणे झालेला नाही येत्या काळामध्ये ते परत अटॅक करू शकतात ह्या याच्यामुळे असं यांनी क्लिअर केलेलं आहे मॅक गर्क यांनी सो आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही जर सगळ्या हे बघितलं की एकंदर राजकारण आणि त्या सगळ्या दहशतवादी कारवाया तर तिच्यामध्ये इसिस तुम्हाला माहित पाहिजे त्याच्यानंतर वेदांगी कुलकर्णी पुणे एकशे एकोणसाठ दिवस एकोणतीस हजार किलोमीटर सायकलवरून पार केलेलं आहे सायकलवरून जगाचा प्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई व्यक्ती ही ठरलेली आहे वेदांगी कुलकर्णी सो हे एक आपल्यासाठी महत्वाचं आहे की सायकलवरून प्रवास करणारी सर्वात वेगवान आशियाई व्यक्ती वेदांगी कुलकर्णी फ्रॉम पुणे अवयव दानाची जर गोष्ट केली म्हणजे नुकतंच आपण बघितलं होतं की दानामधून मुलं जन्माला आलेली आहेत आणि याच्यामधून मग आपल्याला अवयव दानामध्ये आघाडीवर असणारे राज्य कुठले कुठले तर महाराष्ट्र आहे तमिळनाडू आहे आणि दिल्ली आहे हे तीन राज्य जे आहेत हे अवयव दानामध्ये आघाडीवर आहेत आणि अवयवदान ही खूप फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याला टीव्हीवर पण बघतो आपण नेत्रदान वगैरे संबंधीचे ऍडव्हर्टाइजमेंट असतात सो त्याच्याकरता तीही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची दुसरं महत्वाचं म्हणजे काय की बऱ्याचशा लोकांनी कास्ट सर्टिफिकेट संबंधीच्या कमेंट्स केलेल्या आहेत की एससी साठी एक कमेंट होती तर एक गोष्ट लक्षात ठेवा एसईबीसी म्हणजे मराठा आरक्षणानंतर जे काही बदल झालेत तर हे फक्त मराठा आरक्षण ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच महत्वाचा विषय आहे बाकी एससी एसटी ओबीसी यांचा कसलाही काही संबंध नाहीये सो कुणी पॅनिक होण्याची काही गरज नाहीये सो तुम्ही तुमचं जे काही रेग्युलर आहे ते सर्टिफिकेट कॅरी करू शकता ज्या लोकांकडे एसीबीसीच्या संदर्भात त्यांनी क्लिअर केलेलं आहे एमपीएससीच्या मध्येच त्या व्हिडिओमध्येही मी सांगितलं होतं की दोन हजार चौदाचं जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जाईल त्याच्यामध्ये का काही एक तफावत नाहीये सो बेसिकली ते एक लक्षात ठेवा खूप पॅनिक होऊ नका तुम्हाला आयोगाने ऑलरेडी सांगितलं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल व्हॅलिडिटी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही डायरेक्टली फॉर्म अप्लाय करा नंतरच्या काळात तुम्ही नंबर ते नंबर त्याचे देऊ शकता सो ह्या गोष्टींमध्ये खूप पॅनिक होऊ नका काही लोकांचा आधार नंबर आणि त्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट होत नाही अशा बऱ्याचशा वेबसाईटचे इशूज हे दरवर्षी असतात वेबसाईट बऱ्याचदा क्रॅश करून म्हणजे क्रॅश न... पण तिच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात सो so बेसिकली तुम्ही एक काम करू शकता एमपीएससीला ईमेल करणं किंवा सरळ मुंबईला एमपीएससी च्या ऑफिसमध्ये जाऊन एका दिवसात तुमचं काम करा कारण तुम्ही जर जा तीन चार पाच दिवस हे रेंगाळ ठेवलं तुमच्या डोक्यात तेच असतं तुम्ही अभ्यास काही करत नाही सो so, ती एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनललाही भेट द्या या टेलिग्राम चॅनलला नुकतंच मी आता नोव्हेंबरच्या व्हिजनची पीडीएफ टाकलेली आहे आणि येत्या काळात अशाच महत्त्वाच्या हो पीडीएफ मी देत राहील सो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या टेलिग्राम आणि युट्यूब चॅनलला तुम्ही अशाच पद्धतीने प्रतिसाद देत राहा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही सजेशन्स असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो